यानंतर एका ब्रेकिंग न्यूज समोर येते. मीर कोटेच्या यांच्या कार्यालयामधून पैसे वाटल्याचा आरोप झाला आहे. खासगी कार्यालयातून पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. स्थानिक सामाजिक संस्थांना पैसे दिल्याचा आरोप आहे, तर पोलिसांनी पैशांची बॅग जप्त केल्याचाही आरोप आहे. शिवसेना युबीटी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसा आरोप केला आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, मुंबईमध्ये 20 तारखेला मतदान होणार आहे आणि आज सभांचा धडाका एकीकडे पाहायला मिळतो. माहितीची एवढी मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे, तर दुसरीकडे मिहीर कोटेच्या जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यालयातून पैसे वाटल्याचा आरोप झालाय आणि त्याचा हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. तर या ठिकाणी पैसे काढले जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पकडलं असाही आरोप करण्यात आला आहे. तर जे खासगी कार्यालय आहे मिहीर कोटेच्या यांच्या, याच कार्यालयातून पैसे वाटल्याचा आरोप झालाय आणि स्थानिक सामाजिक संस्थांना पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी पैशांची बॅग जप्त केल्याचा आरोप आहे. शिवसेना युबीटी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसा आरोप केलाय. त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. पोलिसांनी पैसे लपवले, सीनियरपीएने पैसे लपवले, स्वतः पोलिसांनी पैसे लपवले, समोरासमोर लपवले पैसे, समोरासमोर पैसे लपवले पोलिसांनी. आणि यावर बोलण्यासाठी, ही माहिती देण्यासाठी प्रत्यक्षदर्शी अभिजित चव्हाण हे आपल्या सोबत सोडले गेले आहेत. अभिजित, हा व्हिडिओ आता समोर आला आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी पैसे लपवल्याचा आरोप केला जातोय. एक ऑडिओ समोर येतोय, तुम्ही तिथे उपस्थित होतात, नेमकं काय घडलं, तुम्ही काय बघितलं, काय ऐकलं? पवार यांनी आम्हाला कल्पना दिली, आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलो. आल्यानंतर सुमारे 100 लोक या बिल्डिंग मध्ये ऑलरेडी आतमध्ये होती. आम्ही आल्यानंतर त्यांना शिवसैनिक आल्याचे कळले, कारण आमची चेहरे सुद्धा शिवसेनेमध्ये परिचित असल्यामुळे हरजीत सिंग कॉलनीतला आणि त्याचे मित्र परिवार या ठिकाणनं धावत बाहेर पडले. 30-35 लोक अजूनही आतमध्ये होते आणि आम्हानंतर आणि आतमध्ये आल्यानंतर आम्हालाच बाहेर काढण्यात आलं. पोलिसांना आम्ही बोलवलं, इलेक्शन कमिशनला आम्ही बोलवलं, त्यानंतर भाजपाचे स्कार्फ घातलेले गुंड हे आतमध्ये अचानक 35-40 गुंड आले आणि आमच्या महिलांना धक्काबुक्की आणि पोटामध्ये गुद्दे मारायला सुरू केलं. आमच्या शिवसैनिकांवर सुद्धा धक्काबुक्की झालेली आहे. पोलीस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची बाजू घेत आहेत. बाहेर जी कॅश घेऊन आले ती सुद्धा पोलिसांच्या हातात कॅश होती, ती कॅश घेऊनच ते बाहेर पडले. आम्ही त्यांना शो करायला सांगितल्यावर सुद्धा त्यांनी आम्हाला कॅश दाखवली नाही आणि पोलिसांवरती आता हे केलंय. आता डीसीपी साहेब आले आहेत आणि सगळे कॅमेरे बंद करायचे. अभिजित चव्हाणजी, तुम्ही म्हणताय की गुंड त्या ठिकाणी आलेले होते आणि पोलीस सुद्धा त्या ठिकाणी होते, मग पोलिसांनी त्या गुंडांना रोखलं नाही का? पोलिसांनी फक्त आमच्या शिवसैनिकांवरती लाठीनी प्रेशर केलं आणि त्या माणसांना, जे भाजपाचे स्कार्फ घातलेले लोक होते, त्यांना फक्त एका बाजूला उभं केलं. तोपर्यंत आमच्या महिला भगिनींवरती गुद्द्यांनी यांनी मारून झालेलं होतं. स्वतः पोलीस कॅश घेऊन बाहेर पडताना आम्ही सगळ्यांनी बघितलंय, 100 जण त्याला विटनेस आहेत. 100 लोक, 100 लोक हे कोण होते आणि त्याच्यानंतर पैसे नेमके कोणाला दिले जात होते? भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही जेव्हा आलो तेव्हा मुलुंड भाजपाचे लोक होते. आमदार मिहीर कोटेच्या, म्हणजे आता जे कोटेच्या उमेदवार आहेत, त्यांचे माणसं सुद्धा इथे आली. त्यांचा खासगी सचिव इथे आला. आम्हाला त्यांनी विनंती केली की इकडनं तुम्ही जा, परंतु आम्ही कुठच्याही बोलतापांना बळी पडणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कुठच्याही धमकीला घाबरत नाही. आम्ही इथे दटून राहिलो. ज्या ठिकाणी आता बीकेसीला सभा होती त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक चाललेले, तेव्हा त्यांना फोन करून माननीय शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना इथे पाचारण करायला सांगितले. निश्चितच. अभिजित चव्हाणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या डीसीबी साहेब आले सविस्तर माहितीसाठी. डीसीबी साहेब आले असं ते सांगतायत आणि त्याचबरोबर पोलिसांनी आम्हाला बाहेर काढल्याचं सुद्धा ते म्हणतायत. त्यामुळे आता नेमकं काय घडतंय, जे पैसे शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी बघितलेले होते ते नेमके कुणाचे होते, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान भाजपचे जे मफलर आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भाजपचे गुंड इथे आले होते असा आरोप सुद्धा शिवसेना युबीटी कडून या ठिकाणी केला जातोय. एक व्हिडिओ या ठिकाणी शेअर करण्यात आला आहे. तर एकीकडे आज महायुतीची सभा होणार आहे, जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे आणि देशाचे पंतप्रधान मोदी सुद्धा मुंबईमध्ये येत आहेत. त्यातच मिहीर कोटेचा यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर झालाय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.